Hello students, welcome to this video. In this video we are going to study our very first topic from first unit, and that is a poem. The title is 1.1 Walk a little slower. The Marathi meaning Thodasa Saukas Chala. This poem is written by an unknown poet. An anonymous poet wrote this poem. या कवितेचे कवी नी नावी आहेत, म्हणजे त्यांचं नाव या ठिकाणी स्पष्ट नाहीये. खूप छान अशी कविता आहे. When we talk about summary of the poem, we can say like this. या कवितेचा थोडक्यात सारांश आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. Actually, the poem is like this. This is a heart-touching poem by the unknown poet. ही एक हृदय स्पर्शी कविता आहे एका निनावी कवीनं लिहिलेली. निनावी म्हणजे त्याचं नाव, ज्या कवीचं नाव या ठिकाणी सांगितलेलं नाहीये, ते गुपित आहे. द पोयम इज रिटर्न ऑन द अकेजन ऑफ फादर्स डे. आणि ही कविता पितृदिन, फादर्स डे, ज्याप्रमाणे मदर्स डे असतो त्याप्रमाणे फादर्स डे, आणि त्या प्रसंगी कवीनं लिहिलेली आहे त्याच्या वडिलांना उद्देशून. This poem is a gift from a little boy to his father. आणि कविता म्हणजे एका छोट्या मुलानं त्याच्या वडिलांना दिलेली एक भेट वस्तू आहे. The little boy is speaking in this poem. या कवितेमध्ये एक छोटं मूल त्याच्या वडिलांशी बोलत आहे. The boy is requesting to his father that he should walk a little slower. आणि वडील या ठिकाणी जे की वेगानं चालतात, तर त्यांचं मूल, हे मूल त्या वडिलांना विनंती करतं की बाबा तुम्ही थोडस सावकाश चाला, हळू चाला. द फादर इज लीडिंग द बॉय. आणि वडील या ठिकाणी त्या मुलाला मार्गदर्शन करत आहेत, मार्ग दाखवत आहेत. द बॉय वॉन्ट्स टू फॉलो ऑल ऍक्शन्स ऑफ फादर बाय ऑब्झर्विंग देम. आणि या कवितेतील मुलाला त्याच्या वडिलाच्या सर्व गोष्टी जणू काही शिकायचे आहेत, वडिलांचं जणू काही अनुकरण करायचं आहे. वडील त्यांचं काम कशा प्रकारे करतात, त्या गोष्टी कशा करतात, ह्या त्याला शिकायच्या आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत, म्हणून त्या गोष्टींचं निरीक्षण करतं हे मूल. हिअर द वर्ड वॉक रेफर्स टू द ऍक्शन ऑफ लिव्हिंग गुड ह्युमन बीइंग. आणि या ठिकाणी वॉक या शब्दाचा अर्थ आपण शब्द सांगितला तर चालणे असा येतो, पण या ठिकाणी याचा अर्थ चेंज झालेला आहे. एक चांगलं मनुष्य म्हणून जीवन जगणे, म्हणजे जीवनात त्या प्रकारे वाटचाल करणे, असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. अँड द वर्ड फुट स्टेप्स रेफर्स टू द ऍक्शन्स, डिसिजन्स अँड मॅनर्स ऑफ फादर. आणि फुट स्टेप्स म्हणजे पाऊले किंवा पाऊलावर पाऊल ठेवणे, याचा अर्थ शब्दशः नाही तर तो थोडासा वेगळा आहे, म्हणजे वडिलांच्या ज्या काही क्रिया आहेत, त्यांचे जे काही निर्णय आहेत, किंवा त्यांचे जे काही चालीरीती आहेत, संस्कार आहेत, या सगळ्या गोष्टींचं जणू काही अनुकरण करणं असं आहे. ॲक्च्युली स्टुडंट्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू अंडरस्टँड दॅट कंटेक्स्च्युअल मिनिंग. इफ वी अंडरस्टँड द वर्ड फॉर वर्ड मिनिंग नाऊ हिअर, वी मे लीड टू मिसअंडरस्टँडिंग. जर आपण जसा शब्द तसा अर्थ घेतला तर आपला गैरसमज होण्याची शक्यता आहे, म्हणजे चुकीचा अर्थ लागण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी काय अर्थ व्यक्त केलेला आहे, तो कंटेक्स्च्युअल मिनिंग, संदर्भानुसार अर्थ आपण समजून घेतला, देन डेफिनेटली वी विल अंडरस्टँड द पोयम इन बेटर मॅनर. ॲक्च्युली इन दिस पोयम इन टोटल देर आर फोर स्टांझाज. इन ईच स्टांझा देर आर फोर लाईन्स. इन टोटल देर आर 16 लाईन्स इन द पोयम. सो लेट्स स्टडी द व्हेरी फर्स्ट स्टांझा. Now here, the first stanza, walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Very beautiful lines. खूप सुंदर असा ओळी आहे. आणि या ओळीमध्ये कवी जे की एक लहान मूल आहे त्याच्या वडिलांना म्हणतं, walk a little slower, daddy. बाबा तुम्ही थोडंसं सावकाश चाला, थोडंसं हळू चाला. आणि का म्हणून? मूल त्याच्या वडिलांना म्हणतं, सावकाश चाला. सेड अ लिटल चाइल्ड सो स्मॉल, व्हेरी स्मॉल चाइल्ड, खूप लहान असं मूल त्याच्या बाबांना म्हणतं. आणि त्याचं कारण काय? लहान
ಮೂಲ ಕಾಮ್ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಲ್ಲ, ಐ ಆಮ್ ಫಾಲೋಯಿಂಗ್ ಇನ್ ಯುವರ್ ಫುಟ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್, ಐ ಆಮ್ ಫಾಲೋಯಿಂಗ್, ಮೀ ಅನುಕರಣ ಕರತ್ ಆಹೆ, ಮೀ ತುಮಚಾ ಪೌಲಾ ಪೌಲ್ ಠೇವತ್ ಆಹೆ. ಆತಾ ಫಾಲೋ ಯಾ ಶಬ್ದಾಚಾ ಅರ್ಥ ಜರ ಠೇವಲಾ, ಮಾಗೋಮಾಗ ಜಾಣೆ, ಪಾಠಿಮಾಗೆ ಜಾಣೆ, ಪಾಠಲಾಗ ಕರಣೆ ಅಸಾ ಅರ್ಥ ಘೇತಲಾ. ನೌ ಹಿಯರ್ ವೀ ಕ್ಯಾನ್ ಮಿಸ್ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದಟ್ ಮೀನಿಂಗ್. ಚುಕಿಚಾ ಅರ್ಥ ಲಾಗೂ ಶಕ್ತೋ. ಫಾಲೋ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಕಾಪಿ, ಇಮಿಟೇಟ್, ಅನುಕರಣ ಕರಣೆ. ಇನ್ ಯುವರ್ ಫುಟ್ ಸ್ಟೆಪ್ಸ್ ಮ್ಹಣಜೆ ಮೀ ತುಮಚಾ ಪೌಲಾ ಪೌಲ್ ಠೇವತೋಯ, ಯಾಚಾ ಅರ್ಥ ಕಿ ಮೀ ತುಮಚಾ गोष्टींचं, तुमच्या काम करण्याच्या पद्धतींचं अनुकरण करतोय. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवत असताना मला पडायचं नाहीये, म्हणजे मला अपयशी व्हायचं नाही. हिअर द वर्ड फॉल, इट मीन्स फेल इन लाईफ, अपयशी होणं. या अर्थानं फॉल हा शब्द घेतलेला आहे. ॲक्च्युली व्हेन वी टॉक अबाउट द व्हेरी फर्स्ट ट्रांजा, वी गेट द मीनिंग दॅट द स्मॉल बॉय रिक्वेस्ट टू हिज फादर टू वॉक अ लिटल स्लोअर. वडील बाबांना हळू चालण्याची विनंती करतं. द बॉय इज फॉलोईंग हिज फादर्स फुटस्टेप्स, आणि कारण सांगितले हळू का चालला, कारण मूल वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे त्यांच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हिअर द वर्ड ॲज आय टोल्ड यू, फॉलोईंग मीन्स कॉपिंग ऑर इमिटेटिंग, अँड फुटस्टेप्स मीन्स ऑल ॲक्शन्स ऑफ फादर. द बॉय डज नॉट वॉन्ट टू फॉल डाऊन, fall down, it means does not want to fail in life while following the footsteps of his father. Very beautiful stanza, the first one is. Now the second one, sometimes your steps are very fast, kadi kadi tumchi paula tumhi khup vegana takta, sometimes they are hard to see, ani kadi kadi तुमच्या पाऊल खुणा ओळखणं खूप कठीण होऊन बसतं, तुमच्या पावलांचे ठसे सुद्धा स्पष्टपणे दिसत नाहीत. वडील पुढे चालत आहेत, मूल वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मागे मागे चालत आहे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर यू आर लिडिंग मी, म्हणून बाबा तुम्ही थोडंसं सावकाश चाला, कारण तुम्ही मला मार्ग दाखवत आहात. ॲक्च्युली धिस सेकंड स्टांजा टेल्स अस दॅट the boy actually here complains about the footsteps of his father. jenu kai mul ek prakar chi takrar karta vadilankade tyancha paulancha thasya vishayi, tyancha paulanche thase tara spashta pane disat nahit, mhanje ekada kaam karat atana. here actually the word as I told you, steps, footsteps, it means not that footprints, not that, but the manner of working, the style of working, the way of working, talking, speaking with someone or behaving, that manners are conveyed here. actually ya tikani steps ya shabdancha artha paule nahi tar kaam karnyachi, vagnyachi, bolnyachi, rahnyachi, disnyachi paddhat ya arthana vaparlela ahe. ani mulita tasa ka mhanta, takrar ka karta, sometimes his father's footsteps are very fast and that's why it becomes difficult for the boy to see clearly the footsteps. Here the word steps means actions, decisions, manners and behavior of his father. So the boy requests his father to walk a little slower as the father is leading the boy. The father is a kind of leader for the boy. His father shows him the right way, the good way in the life. Janu kahi vadil या मुलाचे मार्गदर्शक आहेत आणि त्याला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्यामुळे मूल म्हणतं की बाबा तुम्ही हळूहळू सावकाश चाला, जेणेकरून मी तुमच्या मागोमाग येऊ शकेल. द नेक्स्ट स्टांजा, दॅट इज स्टांजा नंबर 3, सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हु विल वॉन्ट टू फॉलो मी. Very beautiful lines are here. Now here we get the information about the idea, a kind of planning in the mind of the child. Mool tyacha babanna halu ka chala mhantay, tyacha patimaga tyacha hetu kay, tyacha karan kay, nemki kay gosht ahe, yachi mahiti ithe milte. The boy says, mool asa mhanta, someday when I am all grown up, baba kahi divsanantar, mhanje kahi varshanantar, jevha mi ek proud vyakti, ek tarun होईल, एक प्रौढ व्यक्ती बनेल, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, आणि मला तुमच्यासारखं बनायचं आहे. तुम्ही जसे आहात मला तुमच्याप्रमाणे, अगदी तुमच्यासारखं एक यशस्वी, एक आदर्श व्यक्ती,
एक विद्वान व्यक्ति, चांगली व्यक्ति मला बनायचे आहे. यू आर व्हाट आय वॉन्ट टू बी. देन आणि त्या वेळेला जेव्हा मी मोठा झालेला असेल तेव्हा मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. आणि तेव्हा मला एक मूल असेल, म्हणजे हा लहान मूल जेव्हा एक तरुण व्यक्ती बनेल, प्रौढ व्यक्ती बनेल, त्याचं लग्न झालेलं असेल आणि तेव्हा त्याला एक लहान मूल असेल, हु विल, आणि त्या मुलाला सुद्धा हु, इट मीन्स द चाइल्ड, द बॉईज चाइल्ड, या मुलाचं ते मूल, हु विल वॉन्ट टू फॉलो मी, आणि माझ्या मुलाला सुद्धा, म्हणजे ह्या मुलाच्या मुलाला सुद्धा या मुलासारखंच बनावंसं वाटेल. नाऊ हिअर वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट द पर्पज, इंटेन्शन इन द माइंड ऑफ द चाइल्ड. नाऊ हिअर द चाइल्ड सेज इन दिस स्टांजा, द बॉय थिंक्स दॅट सम डे, इट मीन्स आफ्टर सम इयर्स, ही विल बी अ ग्रोन अप पर्सन अँड ही विशेष टू बिकम ॲज लाईक हिज फादर. आणि मुलाची अशी इच्छा आहे की जसे त्याचे वडील आहेत आत्ता त्या मुलासाठी, तसं ह्या मुलाला पुढं बनायचं आहे काही वर्षानंतर, अ सक्सेसफुल वन, अन आयडियल वन. देन ही विल हॅव अ चाइल्ड, अ लिटल चाइल्ड, अँड दॅट चाइल्ड, इट मीन्स द बॉईज चाइल्ड, वॉन्ट टू फॉलो हिज फादर. हिज फादर मीन्स द बॉय, लाईक द बॉय वॉन्ट्स टू फॉलो हिज फादर. म्हणजे जसं या मुलाला कवितेतील मूल, म्हणजे कवी जे की छोटं मूल, त्याच्या वडिलांचं अनुकरण करतंय आणि ह्याला वाटतं की आपण आपल्या वडिलांसारखं बनावं, मग हे मूल जेव्हा मोठं होईल आणि याचं मूल असेल मग त्या मुलाला सुद्धा ह्याच्या वडिलासारखं, म्हणजे ह्या वडिलासारखं, म्हणजे मुलासारखं बनावंसं वाटेल, असं हे मूल इथं म्हणते. नाव हिअर वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट अ काइंड ऑफ फ्युचर प्लॅन, दॅट फ्युचर ॲक्शन इन द माइंड ऑफ द बॉय. अँड द लास्ट स्टांजा इज हिअर, दॅट इज स्टांजा नंबर 4. अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, जस्ट राईट, अँड नो दॅट आय वॉज ट्रू, सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. नाव हिअर द कन्क्लुडिंग लाईन्स इन द पोएम. आता या कवितेतील शेवटच्या ओळी आहेत आणि या ठिकाणी कवी असं म्हणतं की अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, आणि मला माझ्या मुलाला, म्हणजे हे मूल जेव्हा मोठं होईल आणि ह्या मुलाचं मूल असेल तेव्हा ह्या मुलाला, त्याच्या मुलाला योग्य मार्गदर्शन करावे लागेल. अँड नो दॅट आय वॉज ट्रू, आणि मग त्यावेळेस त्याला याची जाणीव होईल की लहान असताना, म्हणजे हे मूल लहान असताना त्यानं त्याच्या वडिलांचं अनुकरण केलं, मग मोठं झाल्यावर हे सुद्धा याच्या मुलाला अशाच प्रकारची आदर्श व्यक्ती बनण्याची प्रेरणा देते, म्हणजे अगोदर हिनं लहानपणी जे केलं ते योग्य होतं हे त्याला त्यावेळेस समजेल. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, म्हणून बाबा तुम्ही हळू चाला, सावकाश चाला, फॉर आय मस्ट फॉलो यू, कारण मला तुमचं अनुकरण करावंच लागेल, मला तुमचं अनुकरण करायचं आहे. नाव इन दिस फोर्थ स्टांजा, द बॉय वॉन्ट्स टू लीड हिज चाइल्ड इन राईट अँड प्रॉपर वे. कारण ह्या मुलाला मोठं झाल्यानंतर याच्या मुलाला, स्वतःच्या मुलाला एक चांगल्या आणि योग्य मार्गावर त्याला या ठिकाणी घेऊन जायचं आहे, त्या प्रकारचं मार्गदर्शन करायचं आहे. ही वॉन्ट्स टू टेल हिम व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, आणि त्यावेळेला त्याला त्याच्या मुलाला सांगावं लागेल की काय योग्य आहे, काय अयोग्य, काय चूक, काय बरोबर. ही वॉन्ट्स टू मेक हिज चाइल्ड अन आयडियल वन. कारण जसं या मुलाच्या वडिलानं ह्या मुलाला आदर्श बनवलं, अगदी त्याप्रकारे हे मूलसुद्धा त्याच्या मुलाला आदर्श व्यक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करेल किंवा बनवण्याचा प्रयत्न करेल. द बॉय वॉन्ट्स टू लर्न ऑल दीज थिंग्ज फ्रॉम हिज फादर, सो ही मस्ट फॉलो हिम. कारण ह्या मुलाला ह्या वडिलांकडून ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, म्हणून वडिलांचं अनुकरण त्याला करावंच लागणार आहे. हेन्स द बॉय इज अपीलिंग टू हिज फादर टू वॉक अ लिटल स्लोअर. म्हणून हे मूल त्याच्या वडिलांना हळू चालण्याची विनंती करतं. ऍक्च्युली वी अंडरस्टँड दॅट द स्मॉल बॉय अँड व्हॉट काइंड ऑफ थिंकिंग, व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी ही हॅज. ऍक्च्युली दिस बॉय इज ऑफ युअर्स एज, द सेम एज इज हिअर, दॅट इज 14 इयर्स. अँड 14 इयर्स बॉय वॉन्ट्स टू बिकम अन आयडियल वन, अ सक्सेसफुल वन. दॅट्स वाय ही वॉन्ट्स टू फॉलो, ही वॉन्ट्स टू ऑब्झर्व ऑल द ॲक्टिव्हिटीज, ऑल द थिंग्ज ऑफ हिज फादर. द बॉय कन्सिडर्स हिज फादर ॲज अन आयडियल पर्सन, अ सक्सेसफुल पर्सन. कारण हे मूल
त्याच्या वडिलाला एक आदर्श व्यक्ती, एक यशस्वी व्यक्ती असं समजतंय, म्हणून त्या मुलाला त्याच्या वडिलांसारखंच बनायचंय की जेणेकरून ह्या मुलाचा मुलगा सुद्धा ह्या मुलासारखा बनण्याचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली वी नो दॅट द फादर इज अ रोल मॉडेल फॉर हिज चाइल्ड, फॉर हिज सन, फॉर हिज डॉटर. कारण वडील म्हणजे एक आदर्श व्यक्ती असतात त्याच्या त्यांच्या मुलांसाठी, मुलगा मुलगी यांच्यासाठी एक आदर्श व्यक्ती असतात. दॅट इन्फॉर्मेशन वी आर गिवन हिअर. ॲक्च्युली वेन वी टॉक अबाउट द राइमिंग पेअर्स इन दिस पोएम, ॲक्च्युली फ्रॉम द व्हेरी फर्स्ट स्टांजा वी गेट दॅट इन द व्हेरी फर्स्ट स्टांजा द वर्ड फ्रॉम सेकंड लाईन, दॅट इज द लास्ट वर्ड इन द सेकंड लाईन, दॅट इज स्मॉल, अँड द लास्ट वर्ड फ्रॉम फोर्थ लाईन, दॅट इज फॉल, स्मॉल फॉल. Rhyming pair is here in the same way. In the second stanza, the last word in the second line and the last word in the fourth line, they rhyme to each other. That is rhyming pair, see me. In the third stanza, in the same way, to the second line and to the fourth line, be me. That is rhyming pair. And in the last stanza, the rhyming pair is the second and fourth line, same here, true you. And when we talk about the rhyme scheme in the poem, that is same. In all the four stanzas, the rhyme scheme is same. That is A, B, C, B. It means the rhyme scheme of the poem is A, B, C, B. The next part, the next topic we will study in the next video. We stop here. Thank you.